आज आपण सन्माननीय संतोष कोळी सर यांच्याशी संवाद साधतो। पिंपरी चिंचवडचा क्रीडा अभिमान म्हणून त्यांनी जे सायकलिंग क्षेत्रामधले जे रेकॉर्ड्स आहेत ते तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांचं पादाक्रांत केलेलं आहे आणि त्यांनी तरुणांपुढं जी प्रेरणादायी असा स्रोत तयार केलेला आहे की सर्वसामान्यातून असामान्य तो कसं निर्माण करता येऊ शकतं, त्या दृष्टिकोनातून आपण सरांशी संवाद साधतोय। सरांशी आपण पहिला प्रश्न विचारतोय। सर, तुम्ही ह्या सायकल क्षेत्राकडे प्राथमिक सरावरती कसं आलात? थँक्यू सर। फर्स्ट आपण जेव्हा आम्ही सायकलिंग स्टार्ट केलं ते फक्त जिमला जाण्यापुरतं किंवा माझे जिम टू घर, घर टू जिम हे जेव्हा गाडी वापरायचो त्याला पर्याय साधन म्हणून मी सायकलिंग सुरू केली। त्यानंतर आठवड्या किंवा महिन्याला एखादं लॉंग राईडचं प्लॅन करायचो। त्या सुरुवातीच्या वर्षी भीमाशंकर, त्यानंतर सातारा, कोल्हापूर, त्यानंतर नाशिक असे जवळपास 100-150 किलोमीटरच्या अंतरमध्ये मी टप्पे क्रॉस करायचे आणि त्यातनं एक माझा एन्ड्युरन्स पॉवर मी वाढवत होतो। आणि हे करत असताना माझा निसर्गाशी माझा जवळीक जास्त वाढत होता सायकलिंग थ्रू आणि एक वेगळा मला आनंद मिळत होता जो गाडी किंवा दुसऱ्या माध्यमातून तो कधी कोणाला प्राप्त होत नाही। आणि निसर्ग जो मला जर जवळून ओळखायचं असेल किंवा त्यातनं त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर सायकल हे असं एक साधन आहे। त्यातनं बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो आणि हे सगळं आपलं शारीरिक संपत्ती वाचवत किंवा बाकीच्या टाइम मॅनेजमेंट करत ह्या सगळ्या गोष्टी आपण यशस्वी करू शकतो। सर, तुम्हाला हे जे रेकॉर्ड करण्यापूर्वीचं तुमचं पूर्वीचं का प्राथमिक रेकॉर्ड काय आहे किंवा प्राथमिक जी तयारी म्हणून जी काय तुम्ही कन्याकुमारी संदर्भातलं जो सांगितलं तर त्याचं ते रेकॉर्ड बद्दल काय सांगा? या संदर्भात जर सांगायचं झालं सुरुवातीला आम्ही जे पुण्या परिसरातले आसपासचे जे छोटे छोटे निसर्गरम्य ठिकाण आहेत त्यांना मग मी भेटी द्यायचो। जे रेकॉर्डसाठी हा प्रयत्न वगैरे काही नव्हता। त्यानंतर मग जस्ट 2013 साली मग एक छोटा प्रयत्न महाराष्ट्राबाहेर पण आपण सायकलिंग केलं पाहिजे या संदर्भात थोडं एक प्लॅन आखला आणि त्या संदर्भात मग कार्यरत झालो। आणि हे करत असताना एक नियोजित कार्यक्रम मी आखला जो स्वामी विवेकानंदचं ते वर्ष होतं 150 जयंतीचं, त्या माध्यमातून मला एक मानवंदना त्यांना द्यायची होती माझ्या सायकलिंग इव्हेंट थ्रू जे पुणे टू कन्याकुमारी अंतर 1500 किलोमीटरचं आहे। ते मी माझ्या या टोटल 15 दिवसाच्या जर्नीमध्ये कम्प्लीट करणार होतो आणि ते सहज 13 दिवसात मी व्हाया रामेश्वरम कम्प्लीट केलो आणि टोटल जे अंतर होतं ते 1803 किलोमीटरचं मी कम्प्लीट केलं। आणि या यामुळेच माझा जो एक्सपिरियन्स किंवा मला जे अनुभव आले आणि त्यातनं माझा कॉन्फिडन्स किंवा माझा आत्मविश्वास वृद्धिंगत होत गेला, वाढत गेला। आणि त्यानंतर मग पुढचा जो प्लॅन होता जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी हा मी प्लॅन आखला। त्या प्लॅनसाठी 1 वर्षावर मी प्रिपरेशन केलं। प्रिपरेशन म्हणजे काय, जिमची रोजची ऍक्टिव्हिटी करतच होतो। त्यानंतर फक्त जे डॉक्युमेंटेशन काय लागतं आणि हे करत असताना मी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, नॅशनल रेकॉर्ड म्हणतात त्याला मी अप्लाय केलं होतं। त्या संदर्भात त्यांची सुरुवातीला जी विचारणा आली की तुम्ही कोणत्या स्वरूपात रेकॉर्ड करू इच्छिताय, मग मी तो कॉन्सेप्ट सांगितला की मी सिंगल स्पीड आणि सोलो करू इच्छितोय। आणि त्यांचं जे उत्तर आलं किंवा लिम्का किंवा नॅशनल रेकॉर्डमध्ये आतापर्यंत सायकलमध्ये डिफरन्स आम्ही करत नाही, इव्हन सायकल सिम्पल वापरा किंवा हे वापरा। आणि त्या गोष्टीतनं मी तिथं एक चांगला इम्पॅक्ट टाकला की या गोष्टीतनं आपण काय रेकॉर्ड करू शकत नाही। सर, 2 महिने त्यांची या गोष्टी संदर्भात चर्चा झाली त्यांच्या फोरममध्ये की या माध्यमातून आपण रेकॉर्ड बुकमध्ये काही वेगळं कॅटेगरी तयार करू शकतो। मग त्यांनी 2 महिन्यानंतर ते जर अप्रूव्हल दिलं तुम्ही करू शकताय, पण एक चौकट टाकून दिली। फर्स्ट रेकॉर्ड सेटल असताना सुद्धा त्या गोष्टीतनं एक वेगळं इम्पॅक्ट रेकॉर्ड बुकमध्ये आलं पाहिजे असा त्यांचा तो मेन होत होता। आणि त्या मेनूला मी सार्थ केलं। 25 दिवसाची जी मला डेडलाईन दिली होती फर्स्ट रेकॉर्ड होल्डर म्हणून, पण मी ती 23 दिवस 8 तासात कम्प्लीट केली विथ सोलो आणि सिंगल स्पीड। आणि या इव्हेंटसाठी मी जी सायकल वापरली ती BSM F1 3200 रुपयाची ती सायकल आहे। सायकलिंगचे ब्रँडशी रिलेटेड माझं काही नाही, फक्त लोक म्हणजे सर्वसामान्य जे खेळाडू आहेत किंवा सायकलिस्ट आहेत त्यांचं मी प्रतिनिधित्व या रेकॉर्डच्या माध्यमातून करत होतो। आणि हा नॅशनल रेकॉर्ड लिम्का बुकअपचा रेकॉर्ड मी रेकॉर्ड होल्डर झालो। निश्चितच सर, ह्या रेकॉर्ड विषयी डिटेल तर आपण जाणूनच घेऊ, त्याचबरोबर
सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी एक प्रेरणा या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर आरोग्यासाठी सुद्धा ही प्रेरणा दिली की केवळ फक्त 3,200 रुपयाची सायकल जी आहे ती आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड करू शकते. म्हणजे अगदी शाळेत जाणारा मुलगा आहे, सर्वसामान्य कामगार आहात, तुम्ही स्वतःही अल्फा लावलमध्ये कामगार म्हणूनच तुम्ही जॉईन झालेला आहात, तर हे आंतरराष्ट्रीयत्व देण्याची प्रक्रिया हे तुमच्या माध्यमातून झालेली आहे. हे आमच्या पिंपरी चिंचवडकर साठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सर, लिम्का रेकॉर्ड हे खूप खूप ड्रास्ट म्हणजे कॉम्प्लिकेटेड गोष्ट असते आणि ह्या रेकॉर्ड विषयी बरेच डिटेल्स घ्यावे लागतात, तर त्याच्याविषयी काय सांगाल सर? ओके सर, हा एकदम किचकट विषय आहे. त्याच्यामध्ये प्री अप्रुव्हल तुम्हाला द्यावं लागतं लिम्काला. लिम्का हे नॅशनल रेकॉर्ड म्हणून गेली 27 वर्ष इंडियन रेकॉर्ड बुकमध्ये एक मानाचं स्थान आहे आणि हे जेव्हा करतो आपण ते नॅशनल रेकॉर्डचे जे काही रेकॉर्ड होतात ते त्यात नोंद होते. हे करत असताना मीही त्यांना अप्लाय केलं. त्यांनी एक 2 महिन्यांनी त्यांनी एक नियमावली पाठवली. त्या नियमावलीत बरेचसे किचकट म्हणजे तुम्हाला एक साच्याबद्ध त्यात नियमावली असते. त्यातनं तुम्हाला कुठंही किंवा चोरवाट मिळत नाही किंवा ह्याच्यातनं कुठे शॉर्टकट तुम्हाला करता येतं का असं कुठे मिळत नाही. त्यातनं एक छोटस उदाहरण सांगितलं तर नियमावली जेव्हा इव्हेंट स्टार्ट करताय तेव्हा स्टार्ट पॉईंटला 2 इंडिव्हिज्युअल गॅझेट ऑफिसर लागतात तुम्हाला आणि जेव्हा क्लोज करताय इव्हेंट त्या दिवशीचा तेव्हाही इंडिव्हिज्युअल 2 गॅझेट ऑफिसरचं स्टॅम्प आणि शिक्का आणि हे सगळं डॉक्युमेंटेशन तुम्हाला करावं लागतं त्या दिवसासाठी. दुसऱ्या दिवशी सुद्धा तेच कंटिन्यू इव्हेंट संपेपर्यंत हेच. आणि एक दुसरं लॉकशीट असतं त्यामध्ये जे रूटमध्ये जे पोलीस स्टेशन लागतात, जे सरकारी ऑफिस लागतात किंवा शाळा वगैरे लागतात कॉर्पोरेशनच्या शाळा, त्या सगळ्या लोकांच्या एंट्री साईजमध्ये लागतात जेणेकरून हा माणूस तिथून पास झालाय. आणि ह्या सगळ्या गोष्टीची नोंद आपल्या त्या लॉकशीटमध्ये असते. आणि हे करत असताना सुद्धा काही माइलस्टोन असतात किंवा काही फ्लेक्स म्हणजे किलोमीटरचे जे बॅनर्स वगैरे असतात त्यांच्याबरोबर फोटोग्राफ घ्यावे लागतात. आणि हे करत असताना टोटली नोंद करून सगळ्या गोष्टी लिम्काला सबमिट कराव्या लागतात. आणि ह्याच्यामध्ये जर कुठली चूक झाली तर तुमचा रेकॉर्ड लिम्कासाठी ग्राह्य झाला जात नाही. एक वेळ गिनीज चेस करणं सोपं आहे पण लिम्का खूप हार्ड आहे. या संदर्भात मी जर सांगणं झालं लिम्का मला जास्त टफ गेलं गिनीज पेक्षा. सर, लिम्काचं टोटल रेकॉर्ड किती किलोमीटरचं होतं आणि किती दिवसाचं होतं काय सांगा? ओके, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड सुरू होऊन 27 वर्ष झाले आणि 27 वर्षात सिम्पल म्हणजे साधी सायकल घेऊन रेकॉर्ड मध्ये उतरणार मी पहिलाच भारतीय. कारण ह्याच्या अगोदर कुठलीच रेकॉर्ड कॅटेगरी त्यांच्यासाठी अवेलेबल नव्हती. त्यांच्यात फक्त फास्टेस्ट लॉंगेस्ट ह्या सगळ्या प्रकारांमधल्या असतात. त्यामध्ये सायकल किंवा मोटरसायकल मध्ये लोक व्हेरी करत नाही आणि त्या संदर्भात माझा हा पहिला प्रयत्न होता की सर्वसामान्य लोकांचं मी नेतृत्व करताना त्या रेकॉर्ड बुक मध्ये सुद्धा सर्वसामान्य म्हणूनच मी गेलं पाहिजे आणि त्यातनं रेकॉर्ड केला पाहिजे. त्यासाठी मी ही सिम्पल जी सायकल असते सिंगल स्पीड किंवा साधी गिअर नसणारी सायकल असते सायकलचा उपयोग करून मी स्टार्ट केलं. जम्मू काश्मीर पासून स्टार्ट केलं ते कन्याकुमारी साधारण 3,700 किलोमीटर माझं सायकलिंग झालं आणि ह्याच्या अगोदर कोणी रेकॉर्ड केले नसल्यामुळं मला बंधन नव्हतं. तरी रेकॉर्ड लिम्काने एक मला चौकट टाकून दिली होती की 25 दिवसात आपला हा अंतर कम्प्लीट केलं पाहिजे. तर ते मी प्लॅनपूर्वक हे करून 23 दिवस 8 तासात कम्प्लीट केलं आणि मी नॅशनल रेकॉर्ड होल्डर रेकॉर्ड सेटर झालो त्या 2016 साल. सर, लिम्कानंतर तुम्ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड सुद्धा हिट केलेला आहे, तर ह्या रेकॉर्ड विषयी काय सांगाल सर? लिम्का जेव्हा चेस केलं चेस नंतर मला एवढा विचार करायला वेळ नाही मिळाला की याच्या पुढे काय करायचं. जेव्हा लिम्का मी कम्प्लीट केला डेस्टिनेशन तेव्हाच एक पेपर आउट झालं होतं प्रसाद आरंडे वाईजचा जो आहे त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लॉंगेस्ट जर्नी बाय बायसिकल इन सिंगल कंट्री या कॅटेगरीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. आणि लगेच माझे सायकलीचे चक्र म्हणजे डोक्यातले चक्र फिरायला लागले की आपण ह्या गोष्टी का करू शकत नाही. त्या संदर्भात प्लॅनिंग सुरू झालं मित्राशी त्या सगळ्या गोष्टी ऍप्लिकेशन ह्या सगळ्या गोष्टी 1 वर्ष अगोदर मी करत गेलो. आणि ते करत असताना गिनीज मध्ये एक प्रकार असतो की थर्ड पार्टी ऑब्झर्वेशन म्हणून एक तुम्हाला गॅजेट घ्यावं लागतं किंवा GPS युनिट घ्यावं लागतं. ते
तुम्हाला टोटल तुमच्या ऍक्टिव्हिटीचं सगळं नियंत्रण करतं. त्या ऍक्टिव्हिटीची पूर्ण त्या युनिटची पूर्ण माहिती घेण्यासाठी मग ते एक दोन चार महिने घेतले. त्यांना टोटल अकोमोडेशन काय लागतं, त्यांची नियमावलीचे डिटेलेशन घेतले. कारण एकदा इव्हेंट सुरू केला आणि एक चूक सुद्धा तुम्हाला त्या इव्हेंटसाठी खूप महागात जाऊ शकतं. सर, ह्या इव्हेंटमध्ये एक नक्षलाईट विभागामध्ये तुम्हाला अडवण्यात आलं आणि तिथं परत सोडण्यातही आलं, तर ह्याच्याविषयी एक थोडक्यात काय सांगाल सर? ह्याच्यात जेव्हा आपण सायकलिंग एक्सपेडिशन करतोय, भारतातल्या विविध भागामधनं सगळ्या गोष्टी करायच्या असतात. काही ठिकाणं नक्षलाईट आहेत हे पूर्ण माहिती असतं, काही गोष्टी सेफ आहेत हे सुद्धा माहिती असतं. पण गिनीज जे रेकॉर्ड करत होतो त्या किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी मला जे डिस्टन्स करायचं होतं ते डिस्टन्स सेफ झोन मधनं कम्प्लीट होत नव्हतं. त्यासाठी मला काही जे युपी बिहार जे जास्त किंवा डेंजरस मानल्या जातात, त्यानंतर संबळपूर उडीसा सारख्या जे नक्षलाईट एरिया आहेत, जे छत्तीसगड आहेत, अशा गोष्टी त्यातनं सुद्धा मला सायकलिंग करावं लागलं. कारण एक डिस्टन्स कम्प्लीट केल्याशिवाय आपलं रेकॉर्ड होणार नाही आणि त्या भूभागाची जर मनात भीती ठेवली तर ते कसं होणार. हे करत असताना संबळपूर मध्ये एक इन्सिडेंट झाला होता, त्या संदर्भात काही नक्षलाईने पकडलं होतं, एक छोटीशी विचारपूस झाली, त्यानंतर मला एक 7-8 तासाच्या चौकशीनंतर सोडलं गेलं. आणि ह्या गोष्टीचा मी माझ्या इव्हेंटवर कधी इम्पॅक्ट येऊ दिला नाही आणि त्यातनं मी माझी सायकलिंग जर्नी ही कंटिन्यू पुढे ठेवत गेलो. सर, आज तुम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हिट केले, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले आणि चतुष त्रिकोण जो आहे तुमचा आता तो हिट करताय, त्याच्यामध्ये थोडस अपघातालाही सामोरं जाऊन तुम्हाला थोडस बॅकलॉगला यावं लागलं, तर भविष्यातला तुमचं धोरण काय आहे आणि दृष्टिकोन काय आहे? सर, 5 महिन्यापूर्वी जे गोल्डन कॉर्डेंटल जो हायवे चतुर्भुज आहे त्या संदर्भात हाय त्या संदर्भात रेकॉर्ड संदर्भात प्रॅक्टिस सेशन चालू होतं आणि प्रॅक्टिस सेशन शेवटच्या टप्प्यात असताना माझा अपघात झाला, पुण्यामध्ये झाला. त्यातनं ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकारामुळे मला एक टू व्हीलरने डॅश मारली आणि त्यामध्ये माझा टाच दुखापत झाली. त्यातनं मी रिकव्हर होऊन अपघात रोड एक्सप्लेनेशन म्हणजे अपघात होणार त्यातनं रिकव्हरी होणार या सगळ्या गोष्टी रोड एक्सप्लेनेशन म्हणजे रेकॉर्ड मध्ये कॉमन आहेत. फक्त त्यातनं परत तुम्ही किती लवकर कव्हर होत आहे आणि त्याच रेकॉर्डसाठी किती उमेदीने परत उभारताय आणि त्या रेकॉर्ड संदर्भात परत कुठल्या अँगलने तुम्ही बघताय हे महत्वाचं असतं. आणि ते करत असताना पुढचं प्लॅनिंग असं आहे की येत्या डिसेंबरमध्ये मी तो प्लॅन आणतोय आणि करंट रेकॉर्ड जो आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा तो गणित दिवसाचा आहे, तो नक्कीच मी माझ्या टाइम पिरियडमध्ये सोलोमध्ये कम्प्लीट करू इच्छितो. सर, या ठिकाणी सन्माननीय सचिन गाडवे सरही उपलब्ध आहेत जे या पिंपरी चिंचवडचं मिशन आणि पॅशन सायकल व्हावं असा दृष्टिकोन त्यांचा आहे. तर सर, या सरांनी संतोष कोळी सरांनी जो अत्यंत मोलाचा संदेश देण्याची प्रक्रिया केली की सर्वसामान्य सायकल जी आहे, सर्वसामान्य जी चालवतो त्याच्यामध्ये रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी झगडलेले आहेत आणि तुम्ही सायकल साठी जो जो 4 शॉप्स त्या ठिकाणी बदललेले आहेत, जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचा खर्च करून तुम्ही फक्त सायकलच करताय परंतु इतर व्यवसाय नाही करत आहे, तर ह्या सरांच्या रेकॉर्ड संदर्भात काय सांगाल सर? सरांनी ज्या वेळेला हा रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला आम्ही ऍक्च्युली गेली 2-3 वर्ष आम्ही एकत्र सायकलिंग क्षेत्रामधून जोडले गेलेलो आहोत आणि त्यावेळेला त्यांनी जो विषय माझ्यासमोर मांडला की अशा पद्धतीचा आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे, त्यावेळेला मी म्हटलं की आपल्या घराच्या शेजारून की आपल्या पिंपरी चिंचवड शहरामधनं एक सर्वसामान्य व्यक्ती कामगार क्षेत्रामधून एवढ्या मोठ्या रेकॉर्डसाठी जाते तर फुलाची पाकळी किंवा त्यांना जी काही कुठली मानसिक मदत लागेल, कुठल्या पद्धतीची मदत आहे, जे मी गोष्ट जी करू शकत नाहीये ती गोष्ट कुणीतरी करतंय तर ती करत असताना त्यांना आपण चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा देऊया आणि त्यांना जी काही मदत आपल्या हातून करता येईल तर ती करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया असं त्यावेळेचं आमचं डिसिजन होतं. आणि आम्ही चांगले दोघेही संतोष ओले आणि मी स्वतः संतोष गाडवे आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत. सायकलिंगच्या माध्यमातून आम्ही दोघं एकत्र जोडलं गेलेलो आहोत. दोघांचंही पॅशन एकच आहे बेसिकली सायकलिंग आहे आणि संतोष बोली हे माझे प्रेरणास्थान अशासाठी आहे की ज्या वेळेला त्यांनी त्यांच्या कामाच्या व्यापामधून 15,000 किलोमीटरचा गिनीज रेकॉर्ड ब्रेक मारलं
त्यावेळेला ते विदाऊट गिअरच्या सायकलवरती जर ते 15,000 किलोमीटरचा पल्ला 110 दिवसांमध्ये कम्प्लीट करू शकतात, तर मी ठरवलं की आपण 10 आणि 20 किलोमीटरची सायकलिंग रोज बिझनेसच्या माध्यमातून, बिझनेस असताना, काम असताना, तुमच्या पाठीमागे लोडही असताना तुम्ही करू शकता. जर त्यांनी त्यांचा एवढा बहुमोल वेळ त्यामध्ये दिलेला आहे तर आपणही थोडंसं प्रेरणा त्यांचा प्रेरणा घेऊन आपण सायकलिंग स्टार्ट करूया. त्यांनी ज्या वेळेला रेकॉर्ड कम्प्लीट करून ते पुण्यामध्ये रिटर्न आल्यावरती 26 जानेवारीला, त्या दिवशी मी ठरवलं की इथनं पुढे मी रोज सायकलिंग करणार. आणि त्या दिवसापासून पुढे मी स्वतः सायकलिंग करायला चालू केलं आणि त्यानंतर बऱ्याचशा सायकलिंगच्या मोहिमा मी स्वतः त्या ठिकाणी बिझनेस असताना सुद्धा केलेल्या आहेत. तर बिझनेस हे तुमचं पैसा कमवण्याचं साधन न ठेवता ते पॅशन म्हणून वापरलं जावं, समाजाच्या उपयोगासाठी वापरलं जावं, यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील असं यावरती मी सांगू इच्छितो. धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही दोघांचं एक मिशन आणि पॅशन हे सायकल आहे, अत्युच्च दर्जाचं तुमचं कार्य आहे दोघांचंही पिंपरी चिंचवडच्या सायकलिंग क्षेत्रामध्ये. तर दोघांनाही या ठिकाणी एनएसएसी स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या वतीने आभार व्यक्त करते आणि धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर निलेश लोंढे सरही या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांची दोन्ही मुलं आज वयाच्या 6व्या वर्षी 20-20 किलोमीटर सायकलिंग करतायत. त्याचबरोबर दोन्ही कुटुंब MD आयुर्वेदिकच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवडमध्ये प्रॅक्टिस करतायत आणि सरांच्या या प्रेमाशी निगडीत आहेत. सन्माननीय संतोष होळी सर आणि त्याचबरोबर संतोष गाडवे सर यांचं जे पॅशन आणि मिशन जे सायकल आहे त्याच्याशी सरांचा निगडीत आहे. तर सर, संतोष होळी सरांचा जो काही लिमका रेकॉर्ड आहे किंवा गिनीज रेकॉर्ड आहे तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल सर? निश्चितच मी पहिलं संतोष होळी सरांचं अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी साध्या सायकलवर जे काही लिमका रेकॉर्ड आणि गिनीज रेकॉर्ड केलेला आहे. बेसिकली सायकलिंग चालवल्यामुळं व्यायाम, सायकलिंग हा जो विषय येतो तो व्यायामाशी निगडीत येतो. सगळ्यात महत्वाचं जे आहे शरीर निरोगी राहण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे आहार, दुसरं म्हणजे व्यायाम आणि तिसरं म्हणजे झोप. त्याच्यामध्ये व्यायामाच्या प्रकारात सायकलिंग हा प्रकार येतो. बरीचशी लोक आपण बघत असतो भरपूर चालत असतात पण त्यांना त्याच्या शरीराला एवढे बेनिफिट्स मिळत नाहीत. पण सायकलिंग या व्यायामामुळं शरीरातली जी सर्व जी काही संप्रेरक आहेत ती संतुलित होण्यासाठी सगळ्यात जास्त मदत होते आणि सायकलिंग ह्या व्यायामामुळे सर्व पेशी ज्या आहेत त्या ऍक्टिव्हेट होतात. विशेषतेने हा व्यायाम जो आहे पोटातली जी पचनशक्ती आहे तिला सगळ्यात जास्त मदत करणार आहे आणि ती पचनशक्ती चांगली राहिल्यामुळं शरीरामध्ये अतिरिक्त साचत असलेलं फॅट हे कमी व्हायला मदत होतं. तसंच शरीरामध्ये स्ट्रेंथ येण्यासाठी मदत होते. आणि सायकलिंग हा रस्त्यावर किंवा मैदानावर करण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामुळं जी काही आज आपण बघतोय की लोक जिममध्ये जाऊन तिथं सायकलिंग करतायत, परंतु संतोष होळी सरांनी जे रोडवर सायकलिंग केलंय ही खरी गरज आहे. कारण तुम्हाला त्या वातावरणाशी रिलेटेड म्हणजे तुम्हाला बाहेरचं जे वातावरण आहे त्याच्याबरोबर जर तुम्ही सायकलिंग केलं तर शरीरातली जी विषारी द्रव्य जी आहेत घामाच्या रिलेटेड ती शरीरातून बाहेर जातात. तसंच तुमची पचनशक्ती सुरळीत राहिल्यामुळं शरीरातली जी नाना तऱ्हेची विषारी द्रव्य असतात ती बाहेर टाकायला मदत होते आणि शरीर शुद्ध आणि स्वच्छ राहायला मदत होते. तसंच सायकलिंग आपण जे काही रस्त्यावर सायकलिंग करतो किंवा जे काही वातावरणात सायकलिंग करतो, सरांनी जवळजवळ सगळेच राज्य कव्हर केले, तर सगळ्या वातावरणामध्ये शरीराला त्यांनी त्या त्या पद्धतीने ते सूट करत गेले. म्हणजे सगळ्या वातावरण बदलताना शरीरातली जी काही थर्मो बॅलन्स आहे तो आपोआपच ह्या सायकलिंगमुळे त्यांना होण्यास मदत होतो आणि त्यांना एकही विघ्न न येता हे सगळं ते पार पडू शकले. याचं कारणच सायकलिंग हे शरीराचं थर्मो बॅलन्स करायला मदत होतं. आता बरेचसे लोक व्यायाम हा जो आहे जिममध्ये करतात त्याच्यामुळे थर्मो बॅलन्स बऱ्याच वेळा होत नाही. बऱ्याच वेळा AC जिम्स असतात आणि मग तिथंही लोक त्या एकदम थंड वातावरणामध्ये व्यायाम करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आणि व्यायाम झाला की परत लगेच थंड वातावरणामध्ये असं अपेक्षित नसतं. खरं तर ज्यावेळेस तुम्ही वातावरणात व्यायाम करता त्यावेळेस ते थर्मो बॅलन्स होणं सुद्धा आवश्यक असतं. त्याच्यामुळे सरांनी जे साध्या सायकलवर केले त्याबद्दल निश्चितच मी त्यांचं अभिनंदन मानू इच्छितो आणि सर्वांना आवाहन करतो. माझी 6 वर्षाची मुलं आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असतं की बाबा एवढ्या कमी वयात सायकलिंग केल्याने काय त्यांच्या शरीराला धोका होईल का. आज सिन्स लास्ट 3 इयर्स पासून म्हणजे वयाच्या ते 2.5व्या वर्षापासून ही मुलं माझी सायकलिंग करतायत
दोघही जुळ्या आहेत, एक मुलगा एक मुलगी, 6 वर्षाचे आहेत. त्यांचा सायकलिंगचा हायेस्ट स्कोर जो आहे तो 35 किलोमीटरचा आहे दोघांचाही. आणि आज त्यांचा 2017चा संकल्प असा आहे, ऊन असू वारा असू पाऊस असू, शाळेमध्ये कंपल्सरी सायकलवरच जायचं. हा एक मेसेजही आम्ही देऊ इच्छितो. एक तर शारीरिक स्वास्थ्याला सायकलची मदत होईल, आणि अजून एक मेसेज देऊ इच्छितो की सायकल चालल्यामुळं जी काही पर्यावरणाची हानी होते, फक्त 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतर आहे. आपण जर बघतो बरेचसे आता आमच्या शाळेमध्ये बरेचसे पालक जे आहेत ते मुलांना शाळेत सोडवण्यासाठी मोठमोठ्या कार्स वापरतात, कुणी बस वापरतं, पण थोडंसं आई वडिलांनी एफर्ट्स घेतले, विशेषतः जे कोणी घरी असतं ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडेसे एफर्ट्स घेतले, तर निश्चितच हे 1.5 किलोमीटरचे जे अंतर आहे, 1.5 किलोमीटरचं अंतर जे आहे ते निश्चित सायकलवर जाणं सोपं आहे. आम्ही प्राधिकरणासारख्या एरियात राहून जो काही आमचा NH4 आहे, NH6 आहे, तो आम्ही क्रॉस करून सुद्धा ही मुलं इझिली शाळेत जाऊ शकतात. फक्त थोडस आपणही स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. दुसरा जो संदेश मला देऊ इच्छितो ते म्हणजे कॉलेज युवकांना, बेसिकली जे काही आम्ही डेली एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा आमचा जो सायकल मित्र परिवार आहे याच्यामध्ये भरपूर कॉलेज युवक आहेत की जे डेली 15 ते 20 किलोमीटरचं सायकलिंग करतात. असेही काही कॉलेज युवक आहेत, घरच्यांची अमाप संपत्ती आहे, पण ते सुद्धा युनिव्हर्सिटी सारख्या ठिकाणी सायकलवर शाळेत येतात आणि सायकलवर कॉलेजला जातात आणि सायकलवर घरी येतात. याचा त्यांचं स्वास्थ्य राहण्यासाठी त्यांना बेनिफिट होतो, तसंच पर्यावरण वाचण्यासाठी त्याचा त्यांना मदत होते. धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने संतोष होळी सरांचं जे रेकॉर्ड आहे ते कारणीभूत राहील. हे पिंपरी चिंचवड शहर सायकलिंगचं शहर होईल, जगाच्या पाठीवर त्याची नोंद घेतली जाईल आणि आरोग्याला सुद्धा ते पूरक ठरेल अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. थांबतो, धन्यवाद.